हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण साध्या मशीनवर मशीन एम्ब्रॉयडरी सॅटिन स्टिच कशी करायची भाग 5 हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण मशीन एम्ब्रॉयडरीची सॅटिन स्टिच बघणार आहोत. त्यासाठी मी हे डिझाईन काढून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी 2 कलरमध्ये हे फूल करणार आहे. एक मी हा लाल रंग घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा एक कलर घेतलेला आहे शेडिंगमध्ये. ह्या 2 ह्याच्यानी मी करणार आहे. आधी आपण ह्याला आउटलाईन करून घेऊया. आउटलाईन आपण रनिंग स्टिचनी करून घ्यायची आहे. आपली आउटलाईन करून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे असं करायचं आहे. ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण स्टेम स्टिच बघितली आहे, त्याप्रकारेच आहे हे पण सॅटिन स्टिच. फक्त ह्याच्यामध्ये आपण अगोदर बॉर्डरला हे असं करून घ्यायचं आहे. या प्रकारे असं करून घ्यायचं आहे. हे आता मी बॉर्डर जी आहे ही कंप्लीट करून घेतली आहे. आता आपण सॅटिन स्टिचनी हे सगळं फुलाची आउटलाईन करून घेतलेली आहे. आता आपण हे ह्या फुलाच्या इथली पण आउटलाईन रेड कलरनी करून घेऊया आणि ते झाल्यानंतर आपण हे मधलं दुसऱ्या कलरनी करूया. त्याच्यासाठी मी ही दुसऱ्या फुलाची पण आउटलाईन करून घेत आहे. हे इकडची करून घेऊया अगोदर. ही सॅटिन स्टिच जी आहे ती खूप इझी आहे, फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करण्याची जरूरत आहे. हे बघा आउटलाईन झाली आहे. आता आपण हे साईडनी असं करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. आता ही लाईन मी कंप्लीट करून घेत आहे. हे सॅटिन स्टिचने आपल्याला फूल अगदी असं भरीव भरता येतं. आता मी ही लाईन सगळी कंप्लीट करून घेत आहे. आता हे बघा, या फुलाची पण आपली आउटलाईन अशी ही सॅटिन स्टिचनी करून झालेली आहे. आता आपण हा लाल दोरा काढून हा जो मी शेडिंगचा आहे दोरा तो लावून घेणार आहे. हा गुलाबी रंगाचा शेडिंगचा दोरा लावून घेतलेला आहे. आता आपण हे ह्या पाकळीला मध्ये हे करूया. हे अशा प्रकारे. ह्याच्यासाठी आपल्याला रनिंग स्टिच घालून आउटलाईन करायची गरज नाही आहे. हे डायरेक्ट आपण हे असं करायचं आहे. डायरेक्ट आपण सॅटिन स्टिच अशी घालायची आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्ही माझे पहिल्यापासून मशीन एम्ब्रॉयडरीचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहिल्यापासून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून मशीन कसं सेट करायचं, दोरा कसा घालून हे करायचं आहे ते सगळं तुम्हाला सुरुवातीपासून समजेल. आणि सगळ्या स्टिचेससुद्धा ज्या बेसिक आहेत स्टिचेस त्या पहिल्यापासून तुम्हाला बघता येतील. तर तुम्ही पहिल्यापासून ते व्हिडिओज फॉलो करा. हे बघा अशा प्रकारे आपण हे करायचं आहे. हे एकदा आपलं करून झालेलं आहे. आता अजून एकदा मी परत ती लाईन करणार आहे
त्याच्या पुढे आता पुढे सुद्धा आपण अजून एकदा असंच करूया सॅटिन स्टिच. म्हणजे आपलं ते मध्ये शेडिंग छान दिसेल अगदी. बघा कसं सुंदर दिसत आहे फूल आपलं. अशा प्रकारे आपण अजून एकदा करून घेऊया अजून एक लाईन. हे बघा कसं छान दिसत आहे. आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या पाकळ्या सुद्धा करून घेऊया. हे बघा आपलं हे शेडिंगच्या दोऱ्याने पण आपलं हे असं करून झालेलं आहे सगळं फूल. आता आपण हे इकडचं जे फूल आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे साईडने करून घेऊया. त्याला सुद्धा असंच करायचं आहे आपल्याला. हे बघा हे हळूहळू रिंग आपल्याला असं हलवत हे करायचं आहे. हे बघा कसं छान दिसत आहे अगदी. अशा प्रकारे आपण हे सगळं कंप्लीट करून घेतीये मी. आता आपलं हे पण फूल करून झालेलं आहे. आता आपण हा शेडिंगचा दोरा काढून परत हा लाल रंगाचा दोरा घालूया आणि हे मध्यभागी जे आहे ते लाल रंगाने करून घेऊया. आता मी हा दोरा चेंज करून घेतीये. तर लाल रंगाचा दोरा घालून घेतला आहे. सर्वप्रथम आपण इकडच्या ह्याचं लाल रंगाने परत एकदम मध्ये असं जिथं आहे सेंटरला करून घेऊया. अशा प्रकारेच करायचं आहे. मी लाल आणि पिंक कलर घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही कलर घेऊ शकता. हे बघा कसं छान दिसतं आहे आता शेडिंगमध्ये. आता आपण ह्या साईडला करून घेऊया. सर्वप्रथम मी इकडे करून घेतीये. हे बघा अशा प्रकारे. आपल्याला नंतर लॉंग अँड शॉर्ट हे सुद्धा स्टिच बघायचं आहे. ते सुद्धा ह्याच्यावरतीच आधारित आहे. म्हणून आपण सुरुवातीला हे स्टिचेस बघायचे आहेत की त्याच्याने आपल्याला ते स्टिच करणं अगदी इझी जाईल. आता ही बघा ही पाकळी झाली आहे कसं छान दिसतं आहे. आता आपण ह्या बाकीच्या पण करून घेऊया. हे बघा आपली आता ही दोन्ही पण लाल फुलं झालेली आहेत बनवून. आता आपण ही पानं जी आहेत ती घेऊया करायला. त्याच्यासाठी सुद्धा मी सॅटिन स्टिच घालणार आहे आणि त्याच्यासाठी मी ग्रीन कलर घालून घेतला आहे. आता आपण सर्वात पहिल्यांदा ह्याची आउटलाईन करून घेऊया. ह्याला सुद्धा आपण साईडनी प्रथम सॅटिन स्टिच घालून घेऊया. हे पान छोटा आहे त्याच्यामुळे आपलं हे दोन लाईनमध्ये होऊन जाईल.
हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्या शिरा आपण नंतर ब्राऊन कलरनी किंवा डार्क ग्रीननी करूया. हे बघा आता ह्या साईडनी घेऊया करायला. अशा प्रकारे मी हे पान कंप्लीट करून घेत आहे. मी हे पान कंप्लीट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण दुसरंसुद्धा आपण पान करायला घेऊया. त्याला पण अगोदर आपण आउटलाईन करून घेऊया. आता आपण ह्याला सॅटिन स्टिच घालूया. हे पण दोन लाईनमध्ये आपलं होऊन जाईल. अशा प्रकारे आता आपण ह्या साईडला घेऊया करायला. आपलं पान पण किती आता छान दिसतं आहे. अशा प्रकारे मी आता बाकीची सर्व पानं आता मी कंप्लीट करून घेणार आहे. बघा आपली ही ग्रीन पानं सगळी बनवून झालेली आहेत. आता मी हा ब्राऊन कलरचा दोरा घातलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ब्राऊन कलरनी शिरा करून घेऊया. शिरा करण्यासाठी फक्त आपण रनिंग स्टिच यूज करायची आहे. हे अशा प्रकारे हे अजून उठून दिसतं आहे. बघा आपलं पान हे फक्त रनिंग स्टिचने आपण मध्ये करून घेऊया. आता मी हा दुसऱ्या पानाचं देठ करून घेते आहे. हे कट करूया. आता इकडे करून घेऊया आपण. आधी आपण रनिंग स्टिच अशी पूर्ण मारून घेऊया. ह्या दोन्ही ह्याच्यामधून घेऊया. इकडे सुद्धा आपण असंच करायचं आहे. या साईडला पण असंच करूया. बघा आपला आता किती उठून दिसायला लागला आहे. आता इकडे पण करून घेऊया. या साईडला पण करून घेऊया. अशा प्रकारे मी आता हे सुद्धा कंप्लीट करून घेत आहे. हे बघा आपली पानं पण आता सगळी पूर्ण झालेली आहेत आणि मध्ये ह्या ब्राऊन कलरनी पण आपल्या ह्या शिरा बनवून झालेल्या आहेत. आता आपण मध्ये हे फुलाच्या मध्ये जे आहे ते परागकण ते करूया. त्याच्यासाठी मी येल्लो थ्रेड घेतलेला आहे. त्याच्या आधी मी आउटलाईन करून घेतली आहे. असं सर्कल करून घ्यायचं आहे अगोदर. आपण आपल्याला पाहिजे तर आपण मरून कलरसुद्धा जो आपण आधी वापरलेला आहे त्याच्याने केलं तरी छान दिसेल, पण मी थोडं डिफरंट म्हणून येल्लो कलर घेतली आहे. आता आपण ह्याला पण सॅटिन स्टिच घालूया. हे पण असंच सर्कल करत जायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. एक सर्कल कंप्लीट झालं की त्याला लागून खालती आपण दुसरं सर्कल परत कंप्लीट करायचं आहे. आता मी हे कंप्लीट करून घेते आहे. हे बघा आपलं हे परागकण पण येल्लो कलरने करून झालेले आहे आणि आपला हे सर्व आता हे डिझाईन रेडी झालेलं आहे. आपण ह्याची आता रिंग काढून घेऊया. आता सॅटिन स्टिचचे डिझाईन आता तयार आहे. फ्रेंड्स, अशाच प्रकारे आपण असे वेगवेगळे डिझाईन्स बनवूया आणि आपण नवीन नवीन स्टिचेससुद्धा ह्यापुढे सुद्धा शिकूया.
मी तुम्हाला परत एकदा सांगते की आपण माझे हे सगळे मशीन एम्ब्रॉयडरीचे जे व्हिडिओ आहेत ते पहिल्यापासून तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या स्टिचेस कळतील आणि मशीन कसे सेट करायचे हे सुद्धा समजेल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान नवीन नवीन डिझाईन्स आणि नवीन नवीन स्टिचेस बघूया. धन्यवाद.